सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव नाकारण्याच्या उपराष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काँग्रेस खासदारांनी घेतली मागे। राजकारण, संरक्षण विभाग किंवा कुठल्याही क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मिळणाऱ्या संधीमुळे नेहमीच चांगले परिणाम दिसून येत असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचं निवेदन। सामाजिक संपर्क माध्यमातून महिलांविरोधात होणारे अवमानकारक प्रकार रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून सायबर समितीची स्थापना। मुंबईतल्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातल्या एका आरोपीला अटक। 2002 मध्ये झालेल्या या स्फोटात 4 ठार तर 32 जण झाले होते जखमी। एमपीएससी परीक्षेत बनावट परीक्षार्थी प्रकरणी नांदेड इथं आणखी 8 जणांना अटक। नांदेड आणि परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून 22,000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाणार। नदीकाठच्या गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा। आणि उत्तर भारतात अनेक राज्यात आज धुळीच्या वादळाबरोबरच पावसाची शक्यता। हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी। केदारनाथ यात्रा थांबवली। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव नाकारण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आज दोघा काँग्रेस खासदारांनी मागे घेतली। राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी 23 एप्रिलला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 7 विरोधी पक्षांनी मांडलेली महाभियोग प्रस्तावाची नोटीस नामंजूर केली होती। या निर्णयाला काँग्रेसच्या 2 खासदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। 5 न्यायाधीशांच्या पीठासमोर आज 45 मिनिटं यावर सुनावणी झाली। त्यानंतर याचिका मागे घेण्यात आल्यानं ती रद्दबातल ठरवण्यात आल्याचं न्यायमूर्ती AK सिक्री यांनी घोषित केलं। कर्नाटकात विधानसभा प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून आज विविध राजकीय पक्ष दिग्गजांच्या सभा आणि रोड शो होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयपुरा आणि बंगळुरू इथं सभा घेतील। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा रोड शो होईल। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी तुमकुरू आणि चितबल्लारपूर इथं प्रचारसभा घेतील तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी देखील आज प्रचारसभा घेणार आहेत। निवडणूक प्रचार गुरुवारी संपणार आहे। विधानसभेच्या 224 जागांसाठी येत्या शनिवारी म्हणजे 12 तारखेला मतदान होईल। राजकारण, संरक्षण विभाग किंवा कुठल्याही क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं मिळणाऱ्या संधीमुळे नेहमीच चांगले परिणाम दिसून येतात असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असं त्यांनी नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं। महिलांनीही प्रत्येक संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा असं सांगून त्या म्हणाल्या की सरकार मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना अर्थसहाय्य करत आहे। लष्करी सामुग्री उत्पादनातही महिला व्यावसायिकांनी उतरावं जेणेकरून त्यांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतील असंही संरक्षण मंत्री यावेळी म्हणाल्या। सामाजिक संपर्क माध्यमातून महिलांविरोधात होणारे अवमानकारक प्रकार रोखण्यासाठी राज्य महिला आयोगानं सायबर समिती स्थापन केली आहे। आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी काल एक पत्रक जारी करून ही माहिती दिली। राज्याचे माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत। असे प्रकार रोखण्यासाठी ही समिती अभ्यासपूर्ण अहवाल राज्य सरकारला लवकरच सादर करेल। या समितीची पहिली बैठक आज होत आहे। अडचणीत सापडलेल्या महिलांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रासह 9 राज्यांमध्ये नव्यानं 100 वनस्टॉप सेंटर उभारण्यास केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं मंजुरी दिली। राज्यात वर्धा इथं असं केंद्र स्थापन करण्यात येईल। या केंद्रात महिलांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत, कायदेशीर सल्ला, पोलीस सहाय्यता, मानसिक तसंच सामाजिक समुपदेशन आदी सहाय्य उपलब्ध करून दिलं जातं। नांदेड आणि परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून आज दुपारी 2 नंतर दुधना नदीपात्रात 22,000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे। पाणी नांदेडपर्यंत पोहोचेपर्यंत हा विसर्ग सुरूच राहणार आहे। त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं तसंच शेतकऱ्यांनी आपली जनावरं पशु नदीपात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे। नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा गावकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रयोजनासाठी विद्युत मोटारीद्वारे उपसा करू नये असं आवाहनही जिल्हा प्रशासनानं केलं आहे।
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या येत्या 3 जूनला होणाऱ्या प्राथमिक परीक्षेसाठी परीक्षार्थींना प्रत्यक्ष प्रवेशपत्र मिळणार नसून संकेतस्थळावरून त्याची प्रत प्राप्त करून घ्यावी लागणार आहे. आयोगानं प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्रवेशपत्रावरचं छायाचित्र अस्पष्ट असेल किंवा उपलब्धच नसेल तर उमेदवाराला 2 एकसारखे छायाचित्र आणि आधारपत्र, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र किंवा पारपत्र यापैकी एक पुरावा हमीपत्रासह सादर करावा लागणार आहे. मुंबईतल्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी एका आरोपीला काल औरंगाबाद इथून अटक करण्यात आली. इरफान कुरेशी असं त्याचं नाव असून तो नुकताच सौदी अरेबिया इथून औरंगाबाद इथं आला होता. 16 वर्षांपूर्वी 2002 साली घाटकोपर पश्चिम इथं एका बसमध्ये झालेल्या या स्फोटात 4 जण ठार आणि 32 जण जखमी झाले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेत बनावट परीक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकानं काल नांदेड इथून आणखी 8 आरोपींना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या 34 झाली आहे. हे प्रकरण किनवट न्यायालयात सुरू असल्यानं या सर्वांना किनवट न्यायालयात हजर करण्याचे आदेश नांदेड न्यायालयानं दिले. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजप शिवसेनेचे उमेदवार बिप्लव बाजोरिया, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख आणि अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांच्यात लढत होणार आहे. काल दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार होते, मात्र नागरे मुदत संपल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी तिथं पोहोचले त्यामुळे त्यांना अर्ज मागे घेता आला नाही. अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले प्रफुल्ल पाटील आणि सुशील देशमुख यांनी काल अर्ज परत घेतले. नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तिरंगी लढत होणार आहे. काल अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी 2 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे तसंच विकास आघाडीचे परवेज कोकणे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे विश्वजित कदम यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं कदम यांना लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान भाजपाही वनगा कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि विविध संस्था संघटनांनी सुचवलेल्या निवडणूक सुधारणांबाबत राजकीय पक्षांसोबत संवाद साधणं आवश्यक आहे असं मत राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी व्यक्त केलं आहे. राज्य घटनेतल्या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्य निवडणूक आयोगातर्फे आयोजित राजकीय पक्षांच्या कार्यशाळेत ते काल मुंबईत बोलत होते. राज्य घटनेतल्या या दुरुस्त्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता मिळाली आणि या संस्थांच्या निवडणुका वेळेवर होत आहेत असं सहारिया यांनी सांगितलं. अहमदनगरमधल्या केडगाव इथल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी काल 9 जणांना अटक केली असून त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भारताला थोर पुरुषांची परंपरा लाभली असून त्यांच्या कार्याची ओळख जनतेला व्हावी यासाठी राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागामार्फत राष्ट्रपुरुषांची चरित्र आता संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पाकरता माहिती आणि तंत्रज्ञान विभागामार्फत काम सुरू झालंय. यासाठी सरकारनं 5 समित्या स्थापन केल्या असून या समित्यांमार्फत तयार केलेले वेगवेगळे ग्रंथ राज्यातल्या जनतेला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसंच हे ग्रंथ सगळी विद्यापीठं, महाविद्यालयं आणि शासकीय ग्रंथालयांमध्ये उपलब्ध करून दिले जातील. ठाणे जिल्ह्यातल्या रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेल्या मुंब्रा बायपासमुळे आज पहिल्याच दिवशी कल्याण इथं वाहतूक कोंडी झाली. बायपास बंद असल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहनं कल्याण मार्गे आल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. दुरुस्तीच्या कामाला सोमवारी रात्रीपासून सुरुवात झाली. पुढचे 2 महिने पुलावर स्लॅब टाकणं आणि त्याचं बेअरिंग बदलण्याचं काम करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून ऐरोली, शेळफाटा आणि कल्याण मार्गे वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती वाहतूक विभाग उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे. ठाण्यातल्या अक्षत मोहितेनं अंतराळात जाऊन राहता येईल असा सॅक्झिमा हा अंतराळ प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाची अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या नॅशनल स्पेस सोसायटीनं दखल घेतली आहे. त्याबाबतचा हा वृत्तांत. ठाण्यात राहणारा अक्षत मोहिते सध्या मुलुंडमधल्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
वर्षभरापूर्वी घराजवळच झालेल्या अंतराळ या विषयावरील सेमिनारमध्ये शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनंतर अक्षतला अंतराळ या विषयाचं जणू वेड लागलं. अंतराळात जाऊन राहता येईल अशी स्पेस सिटी बनवण्याचा त्यानं ध्यास घेतला. त्याच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं सॅक्झिमो हा अंतरिक्ष प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाची अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या नॅशनल स्पेस सोसायटीनं दखल घेतली आहे. प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी आता तो अमेरिकेला जाणार आहे. स्पेस सिटीमध्ये रहिवाशी आणि औद्योगिक क्षेत्र असून यासाठी लागणारी वीज ही सौर ऊर्जा आणि मायक्रोवेव्हद्वारे निर्माण केली जाणार आहे. हे स्पेस अंतराळात नेण्यासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयुगावरील हायड्राजिन या इंधनाचा वापर केला जाणार आहे. इंटरनेटसाठी वायफाय ऐवजी लाईट इंटरनेट म्हणजेच लायफाय हे तंत्रज्ञान अंतराळात वापरलं जाणार आहे. हे मला आधीपासूनच आवड होती तर मी वाचायचो आणि खूप व्हिडिओज बघितलेले. पण हे प्रोजेक्ट करायला मला नुसतं 10 दिवसाचा टाइम मिळाला. त्याच्यात मी पूर्ण लिहिलं आणि जे काय डोक्यात होतं ते सगळं कागदावर उतरवून नासाला थेट पाठवून टाकलं. हे मी खूप खुश आहे की ते नासावाल्यांनी सिलेक्ट केलं. आता मला 20 तारखेचा फ्लाईट आहे. 24 ते 27 मला हे प्रेझेंट करायचं आहे सगळ्या सायंटिस्ट आणि बिझनेसमॅन समोर. आत्ता नासाचं जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे त्याच्यामध्ये 6 ते 7 लोक राहू शकतात. पण मी जे रिसर्च वर्क केलं आहे आता त्याच्यामध्ये 20,000 लोक एका टायमाला राहू शकतात. आणि ते जे वातावरण असेल ते एकदम पृथ्वीसारखंच असेल. वरच आपण शेती पण करणार आहे आणि जे इंटरनेटसाठी आपण वायफाय वापरतो त्याच्या जागी आपण लायफाय वापरणार, लाईट इंटरनेट. अक्षतच्या कल्पकतेला संशोधनाची जोड मिळाली आणि त्या प्रकल्पाची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली. त्याचा हा आदर्श युवा वर्गानं नक्कीच ठेवायला हवा. राज्यातल्या विविध प्रकल्पातल्या पुनर्वसित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सवलती निर्बंधमुक्त असाव्यात. त्यांना दिल्या जाणाऱ्या जमिनींना वर्ग 1 चा दर्जा देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या 107व्या लोकशाही दिनानिमित्त वर्धा इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारीवर सुनावणी करताना ते बोलत होते. यावेळी मुंबई, उरण, चंद्रपूर, भंडारा, अहमदनगर, यवतमाळ, वर्धा, पुणे आणि ठाणे इथल्या नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. पुनर्वसित व्यक्तींच्या तक्रारींची दखल घेऊन योग्य कार्यवाही न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईत काल एका कार्यक्रमात दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या बिनचेहऱ्याची माणसं या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या पुस्तकाच्या माध्यमातून कुलकर्णी यांनी फार कमी शब्दात मोठा आशय, संवेदना आणि भावना व्यक्त केल्या आहेत. लेखन, चित्रकला आणि सुलेखन कला यांचा सुरेख संगम या पुस्तकात झालाय असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबईतली पत्रकारिता, राजकारण, समाजकारण यामध्ये संवेदनशीलता अजूनही टिकून आहे याची प्रचिती या पुस्तकातून मिळते असे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले. पुस्तकाची ई आवृत्ती आणि ऑडिओ बुकचं प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. पुस्तकाचे लेखक अतुल कुलकर्णी यांनी यावेळी पुस्तक लेखनाचा प्रवास सांगितला. मुंबई शहरात जाती, धर्म, प्रांत यांच्या पुढे जाऊन अनेक बिनचेहऱ्याची माणसं राहतात. या पुस्तकाच्या माध्यमातून या लोकांच्या जगण्याचा संघर्ष आणि त्यांचे प्रश्न समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी सांगितलं. देशभरातल्या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये वनधन विकास केंद्रांचा विस्तार करण्याचा निर्णय केंद्रीय आदिवासी विकास विभागानं घेतला आहे. आदिवासींच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी त्यांचं कौशल्य विकास करणं तसंच क्षमता वाढीला लावण्याचं प्रशिक्षण देणं हा या केंद्राच्या निर्मितीमागचा उद्देश आहे. वनउत्पादनं गोळा करणाऱ्या आदिवासींचा आर्थिक विकास नैसर्गिक स्रोतांचा जास्तीत जास्त करून घडून आणण्यात ही केंद्र मैलाचा दगड ठरतील असंही विभागानं स्पष्ट केलं आहे. राज्यसभेची कार्यपद्धती आणि नियमांच्या आढाव्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. सर्वंकष आढावा घेऊन येत्या पावसाळी अधिवेशनात समिती आपला पहिल्या टप्प्यातला अहवाल सादर करेल. राज्यसभा सभागृहाचे नियम, लोकहिताच्या बाबी आणि विशेषाधिकार नोटीशीच्या नियमांबाबतचा अहवाल ही समिती दुसऱ्या टप्प्यात सादर करेल. अफगाणी सुरक्षा दलं स्थानिक नेत्यांच्या मदतीनं अपहरण झालेल्या 7 भारतीय अभियंत्यांचा शोध घेत आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी काल चेष्माय शेर इथं ऊर्जा प्रकल्पावर काम करणाऱ्या 7 भारतीय अभियंत्यांचं आणि त्यांच्या वाहनचालकाचं अपहरण केलं.
भारतीय अभियंते अफगाण सरकारचे कर्मचारी असावेत असं समजून दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं असावं असं बागलानच्या गव्हर्नरनं बातमीदारांना सांगितलं. या प्रकरणी अफगाणिस्तान सरकारच्या सतत संपर्कात असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय पोषण अभियानाला गती देण्यासाठी केंद्र सरकारनं जागतिक बँकेबरोबर 20 कोटी डॉलर्सच्या कर्जाचा सामंजस्य करार केला आहे. 6 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये असलेलं कुपोषणाचं प्रमाण कमी करणं हा यामागचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या 315 जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्चला राजस्थानच्या झुंझुनूमध्ये या अभियानाची सुरुवात केली होती. या अभियानात गरोदर महिला, स्तनदा माता तसंच 3 वर्षांखालील मुलांचा प्रामुख्यानं समावेश आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात आज सकाळपासून हिमवृष्टी होत आहे. हिमवृष्टीमुळे केदारनाथ यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. लिंचवली आणि भिंबाली इथं यात्रेकरूंना थांबवण्यात आलं आहे. केदारनाथ तीर्थक्षेत्रापाशी 2 ते 3 इंच बर्फ साचला असल्याची माहिती रुद्रप्रयागच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटनं दिली आहे. हवामानात सुधारणा झाल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. डेहराडून इथं काल रात्री मुसळधार पाऊस आणि धुळीच्या वादळामुळे काही वृक्ष उन्मळून पडलेत. राजधानी दिल्लीसह हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात रात्री धुळीचं वादळ झालं. आजही देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि वादळ आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, ईशान्य भारत आणि मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान इथं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये 1-2 ठिकाणी धुळीची वादळं येऊ शकतात. दक्षिण भारतातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानाचा पारा चढाच असून काही तुरळक ठिकाणी काल हलका पाऊस झाला. मराठवाड्याच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली तर राज्यात उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होतं. नाशिक जिल्ह्यात 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून मालेगावमध्ये पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं उकाडा आणि घामाच्या आधारेनं नागरिक हैराण झाले आहेत. उन्हांच्या झळामुळे नागरिक दुपारचे बाहेर निघायला टाळतायत. येत्या 11 तारखेपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव नाकारण्याच्या उपराष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काँग्रेस खासदारांनी घेतली मागे. राजकारण, संरक्षण विभाग किंवा कुठल्याही क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं मिळणाऱ्या संधीमुळे नेहमीच चांगले परिणाम दिसून येत असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचं निवेदन. सामाजिक संपर्क माध्यमातून महिलांविरोधात होणारे अवमानकारक प्रकार रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून सायबर समितीची स्थापना. मुंबईतल्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातल्या एका आरोपीला अटक. 2002 मध्ये झालेल्या या स्फोटात 4 ठार तर 35 जण झाले होते जखमी. एमपीएससी परीक्षेत बनावट परीक्षार्थी प्रकरणी नांदेड इथं आणखी 8 जणांना अटक. नांदेड आणि परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून 22,000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाणार. नदीकाठच्या गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा. आणि उत्तर भारतात अनेक राज्यात आज धुळीच्या वादळाबरोबरच पावसाची शक्यता. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी. केदारनाथ यात्रा थांबवली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.